नमस्कार, चेरी मोशन्स यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, टीआरपीच्या रेस मध्ये नेहमीच अव्वल राहण्यासाठी स्टार प्रवाह वाहिनी नवनवीन मालिका आणि नवनवीन प्रयोग करत असते। मुरंबा लग्नाची बेडी अशा काही नवीन मालिका नुकत्याच सुरू झाल्या आहेत। त्याचबरोबर 2 मे पासून तुझेच मी गीत गात आहे ही मालिका देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या मालिकेचा प्रोमो नुकताच सोशल मीडियावर अपलोड करण्यात आला। यामध्ये स्वरा नावाची एक छोटी मुलगी आहे आणि तिला गाणं म्हणायचं आहे, पण तिची आई तिला गाणं म्हणू देत नाही, कारण की तिच्या बाबांचा हा वारसा आहे आणि आईला असं वाटतं की हा वारसा तिनं चालवू नये, आणि म्हणूनच आई तिला नेहमी गाणं म्हणण्यापासून अडवते आहे। अशी ही कथा आहे एका छोट्याशा गावातील। पण स्वरा या छोट्या मुलीचा आवाज मात्र आपल्याला गाणं म्हणताना ऐकल्यासारखा वाटत असेल, हे साहजिकच आहे। कारण की स्टार प्रवाहवरील सुपरस्टार छोटे उस्ताद या स्टार प्रवाहच्या रियालिटी शो मध्ये एक छोटी उस्ताद म्हणून स्वरा बनसोडे हिला आपल्याला पाहायला मिळालं होतं, आणि तिचाच आवाज या मालिकेसाठी गाण्यासाठी वापरण्यात आला आहे। तिनं तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट टाकून अशी माहिती प्रेक्षकांना दिली आहे। स्वरा बनसोडे ही मूळची वाशीची असून ती इयत्ता 3 मध्ये शिकत आहे। स्वराला आपण मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमामध्ये अनेक गाणी गाताना पाहिलं आहे। वैशाली सामंत यांनी प्लेबॅक सिंगिंग करण्यासाठी ऑफर सुद्धा दिली होती, हे आपण शो मध्ये पाहिलं होतं। तर तुझेच मी गीत गात आहे एका लहान मुलीच्या आयुष्यावर बेतलेली आहे। या मालिकेमध्ये स्वराच्या आईचं काम उर्मिला कोठारे करत आहेत। उर्मिला कोठारे या 12 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर काम करताना दिसून येत आहेत। तर तुम्हाला या मालिकेचे प्रोमो कसे वाटतात हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि स्वरा हे पात्र साकार करणाऱ्या अभिनेत्रीचं छोट्या अभिनेत्रीचे नाव आहे अन्वी तायवडे। हिनं सुद्धा या मालिकेमध्ये खूप उत्तम काम केलेलं आहे हे आपल्याला प्रोमोमधून दिसत आहे। तिचा अभिनय, तिचा निरागसपणा यामुळे नक्कीच ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडेल। तर तुम्हाला प्रोमो कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायला विसरू नका। आणि अशाच प्रकारच्या वेगळ्या स्टोरी जाणून घेण्यासाठी चेरी मोशन्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।